तोलसिया पति राम चंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गो माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय श्री राम, जय जय श्री राम। हिंदू विश्व राज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांच्या आशीर्वादाने आपण सगळे लोक या ठिकाणी आज गुण्या गोविंदाने आपलं जीवन जगतोय। ज्यांनी मंत्र दिला घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी नतमस्तक होतो। आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित राज्याचे महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील जी, आपले खासदार सन्माननीय डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी जी, माजी मंत्री सुभाष बापू देशमुख जी, आपल्या अक्कलकोटचे कार्य सम्राट आणि पाणीदार आमदार सचिन कल्याण शेट्टी जी, बार्शीचे आमदार राजाभाऊ राऊत, पंढरपूरचे आमदार समाधानजी अवताडे, सन्माननीय आमदार रणजित सिंह दादा मोहिते पाटील, आमदार रामभाऊ सातपुते, माजी खासदार अमरजी साबळे, शहाजी पवार, नरेंद्र काळे, राजाभाऊ सर्वदे, संजयजी देशमुख, अविनाश मडिखांबे, रामप्पा चिवडशेट्टी, मोतीराम राठोड, त्याचप्रमाणे सुषक जोजन, चेतन सिंग केदार, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी विराट संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे जिथपर्यंत माझी नजर जाते आहे मला लोकच लोक दिसत आहे। जणू काही अख्खं अक्कलकोट शहरच या ठिकाणी आलं आहे असं मला वाटतंय। पण सचिन दादा, यापूर्वी मी असं ऐकलं होतं की एखाद्याला प्रेमाने देखील मारता येतो, आज मला त्याचा अनुभव आला। ज्यावेळी जनतेतनं मी येत होतो त्यावेळी असे फुलं फेकून मारले मला, म्हणजे फुलांनी देखील माणूस मूर्छित होऊ शकतो हे पहिल्यांदा मला पटलं। असे कॉम्पिटिशननी फुलं अंगावर येत होते, समोरचं काही दिसतच नव्हतं। शेवटी माझ्या लक्षात आलं धावत पळत स्टेजवर गेलो नाही तर फुलातच समाधी तयार होते। पण हे जे तुमचं प्रेम आहे, आमची संपत्ती हीच आहे। बंगला नाही, गाडी नाही, आमदार की नाही, खासदार की नाही, मंत्री पद नाही, मुख्यमंत्री पद नाही, जनतेचा हा जो काही प्रेम आहे हीच आमची खरी संपत्ती आहे आणि ती तुम्ही आम्हाला दिली, त्याबद्दल तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो। आज सचिन दादांच्या कार्यकर्तृत्वातून अनेक महत्वाच्या कामांची सुरुवात आपण या ठिकाणी केली। खरं म्हणजे आजचा दिवस हा आगळा वेगळा दिवस आहे। सकाळी सोलापूरमध्ये त्या ठिकाणी सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या साक्षीने माननीय मोदीजींच्या उपस्थितीमध्ये मोदीजींच्या हस्ते आमच्या बीडी कामगारांना, मजुरांना 15,000 घरांच्या चाव्या आम्ही दिल्या।
आणि राज्यामध्ये 90,000 गरिबांना त्यांच्या घराच्या चाव्या आम्ही दिल्या. खरं म्हणजे विचार करा, आज प्रधानमंत्री मोदीजींमुळे गरिबाला 5 लाखात घर मिळालं, ज्यातले 2.5 लाख रुपये केंद्र आणि राज्य सरकारने दिले. अतिशय सुंदर असं फर्निश घर त्याला मिळालं. त्या घरामध्ये रूफटॉप सोलर आम्ही लावलाय, त्यामुळे 50-60 रुपयापेक्षा विजेचा खर्च त्याला येणार नाही. त्या ठिकाणी 24 तास पाण्याची व्यवस्था आपण केली आहे, त्या ठिकाणी शाळेची व्यवस्था आपण केली आहे, त्या ठिकाणी बालवाड्याची व्यवस्था आपण केली आहे, त्या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंट सेंटरची व्यवस्था केली आहे, तिथे उद्योग केंद्राची व्यवस्था आपण केली आहे, तिथे विरंगुळा केंद्राची व्यवस्था आपण केली आहे. म्हणजे एखाद्या चांगल्या उच्च मध्यमवर्गीय परिवाराचं एखादं घर असावं अशा प्रकारची कॉलनी ही माननीय मोदीजींनी गरिबांकरता आणि मजुरांकरता त्या ठिकाणी सुरू केली आणि पुढच्या काळात अजून 15,000 घरं त्या ठिकाणी तयार होणार आहेत. बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं मोदीजींनी जो गरीब कल्याणाचा अजेंडा चालवलाय त्याची सुरुवात सकाळी आम्ही केली. आणि मला अतिशय आनंद आहे की सायंकाळी या ठिकाणी आल्यानंतर श्री स्वामी समर्थांचं दर्शन तर मिळालंच, पण त्याचवेळी आमचं ग्रामदैवत मल्लिकार्जुन यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामाचं भूमिपूजन देखील करण्याची संधी मला मिळाली. मला असं वाटतं हा एक अत्यंत महत्वाचा योग आहे, कारण भगवान मल्लिकार्जुन त्यांचे ग्रामदैवत आहे. प्रत्यक्ष स्वामी समर्थ देखील मल्लिकार्जुनांचं दर्शन घेत होते आणि आज त्या ठिकाणी सचिन दादांच्या प्रयत्नातून अतिशय भव्य अशा प्रकारचं काम होत आहे. पुढच्या काळामध्ये आलेला व्यक्ती हा जसं स्वामी समर्थांचं दर्शन घेईल, ते दर्शन घेतल्यानंतर नव्याने तयार झालेल्या मल्लिकार्जुनांच्या मंदिराचं दर्शन देखील घेण्याकरता त्या ठिकाणी तो जाईल. इतकं सुंदर काम आज या ठिकाणी होत आहे. सचिन दादांनी एक अत्यंत महत्वाचं काम अजून केलं आणि या ठिकाणी इतके भक्त येतात, पण आमचा बस स्टँड हा अतिशय जुना होता, खराब होता, सुविधा नव्हत्या, कुठलीही त्या ठिकाणी व्यवस्था नव्हती आणि म्हणून सचिन दादांनी पाठपुरावा करून त्या ठिकाणी बस स्टँडची मान्यता घेतली आणि अतिशय सुंदर 30 कोटी रुपये खर्चून एक आधुनिक बस स्टँड आज अक्कलकोट शहरामध्ये या ठिकाणी होतोय आणि त्यातनं निश्चितपणे मोठ्या प्रमाणात आज आपल्याला मदत मिळणार आहे. विशेषतः आपलं सरकार आल्यानंतर आमच्या माता भगिनींकरता आम्ही एसटीचा प्रवास हा 50% केला आहे, त्यांना तिकिटामध्ये 50% सूट दिली आहे. त्यामुळे आता नुसती सूट देऊन चालणार नाही, बसेसही चांगल्या द्याव्या लागतील, स्टँडही चांगले करावे लागतील. पण आमच्या माता भगिनींना मी सांगतो, आता कुठे तालुक्याला जायचं असेल, जिल्ह्याला जायचं असेल, तीर्थयात्रेला जायचं असेल, तर घरच्या लोकांना सांगायचं तुम्ही घरी बसा, तुम्हाला दुप्पट पैसे खर्च होतात, मला 50% पैशातच जाता येते, त्यामुळे जे काही काम आहे ते मीच करून येईल. बघा, इकडनं टाळ्या वाजल्या, इकडनं नाही वाजल्या. अरे त्या गेल्या तर तो दिवस तुमचाही सुखाने जातो की फक्त जेवण नाही मिळत. पण मला हा आनंद आहे, आज तुम्ही या अक्कलकोट मध्ये आमदार झाल्यापासून खऱ्या अर्थानं सचिन कल्याण शेट्टी यांनी जे काम केलंय त्याला संधी तर तुम्हाला आम्ही देऊ शकतो, संधी अनेकांना मिळते, पण संधीचं सोनं केलं पाहिजे हे फार कमी लोकांना समजतं. ते तुम्हाला समजलं आणि म्हणून तुम्ही संधीचं सोनं केलं. 27 वर्ष एकरूप उपसा सिंचन योजना रखडली होती, 27 वर्ष, आणि सचिन दादांनी त्या योजनेला केवळ चालनाच दिली नाही तर या ठिकाणी
पहिल्यांदा अक्कलकोट पर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम हे सचिन दादांनी या ठिकाणी केलं. 412 कोटी रुपये त्याला मिळाले आणि म्हणूनच आता सचिन दादाला पाणीदार आमदार म्हणतात. पाणीदार आमदार. आणि काळजी करू नका, 5-7-8 वर्षात 1 वर्ष उजनीला असं येतं की थोडं पाणी कमी असतं, त्यामुळे यावेळेस पूर्ण क्षमतेने पाणी तुम्हाला मिळालं नाही, पण मल्लिकार्जुनाच्या कृपेनं आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादानं पुढच्या वर्षी इतकं पाणी येईल की पूर्ण 17,000 हेक्टर जमीन ही सिंचनाच्या खाली असेल आणि आमच्या अक्कलकोट तालुक्याचं चित्र देखील आपल्याला निश्चितपणे बदललेलं पाहायला मिळेल. खरं म्हणजे आपण बघा, केंद्र सरकार राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात इकडे कामं केली. अक्कलकोट सोलापूर रस्ता असेल 807 कोटी रुपयाचा रस्ता, अक्कलकोट गाणगापूर 200 कोटी रुपयाचा रस्ता, अक्कलकोट नळदुर्ग तुळजापूर 175 कोटी रुपयाचा रस्ता, केंद्रीय मार्ग निधीमध्ये 125 कोटी रुपये, ग्राम सडकमध्ये 37 कोटी रुपये, इतका निधी सचिन दादांच्या प्रयत्नातून आणि आमच्या नेत्यांच्या खासदारांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी आलाय. आणि आता तुम्ही सांगितलं अक्कलकोट तळवळ कोरसेगाव हा रस्ता, मी तुम्हाला आजच शब्द देतो हा रस्ता हॅम मध्ये येईल आणि हा रस्ता देखील आम्ही येत्या काळामध्ये पूर्ण करू. एखादी मागणी सचिन दादांनी केली आम्ही ती कधीच खाली पडू देत नाही, त्यामुळे त्यांनी या ठिकाणी दुसरं आम्हाला सांगितलं अक्कलकोट शहराकरता 75 कोटी रुपयाची अमृत पाणी पुरवठा योजना. अरे स्वामी समर्थांच्या शहराला तहान देणं कसं ठेवता येईल, आणि इथे इतके लोक येतात त्यांना तहान देणं कसं ठेवता येईल. सचिन दादा काळजी करू नका, या योजनेला मान्यता मिळेल आणि याचं टेंडर काढून अक्कलकोट मध्ये 365 दिवस पाणी पूर्ण नियमित मिळेल हा माझा तुम्हाला शब्द आहे. हे काम निश्चितपणे आपण करून दाखवू. आणि एवढंच नाही तर देगाव एक्सप्रेसची देखील तुम्ही आमच्या या ठिकाणी सिंचन योजनेची मागणी केली आहे. मागणीचं नाव एक्सप्रेस आहे पण चालते गोगलगाईच्या पावलाने. पण आमचे बापू सुभाष बापू आणि सचिन दादा आता दोघांचा जोर लागल्यावर काही थांबू शकतं? सुभाष बापू ताकदवर नेते आणि सचिन दादा युवा नेते, या दोघांची ताकद लागल्यानंतर या देगाव एक्सप्रेसला देखील 300 कोटी रुपये देण्याचा शब्द मी तुम्हाला आजच देतो. हे काम देखील खासदार साहेब तुम्ही देखील मला पत्र दिलं होतं, हे काम देखील या ठिकाणी करण्यात येईल हा विश्वास मी आपल्याला देतो. खरं म्हणजे येत्या काळामध्ये अनेक काम आपल्याला करायची आहेत. समाधान दादा पंढरपूरचा कॉरिडॉर आपल्याला करायचा आहे. आई तुळजा भवानीच्या क्षेत्राकरता आपण 1,328 कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केलेला आहे. आणि एवढंच नाही तर आता शक्तीपीठ महामार्ग आपण तयार करतोय. नागपूर पासून गोव्यापर्यंत जो महामार्ग माहूर तुळजापूर कोल्हापूर अंबाजोगाई ज्योतिर्लिंग पंढरपूर कारंजा लाड अक्कलकोट गाणगापूर नरसोबाची वाडी औदुंबर नांदेड गुरुद्वारा अशा सगळ्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा समृद्धी महामार्गासारखा आता हा शक्तीपीठ महामार्ग आपण तयार करतो आहे. आणि या शक्तीपीठ महामार्गामुळे खरं म्हणजे सोलापूर अक्कलकोट हे अशा महामार्गावर येणार आहे आणि अशा प्रकारची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी तयार होणार आहे की देशातल्या कुठल्याही भागातनं या ठिकाणी येणं सोपं पडेल आणि इथनं देशातल्या कुठल्याही भागात जाणं सोपं पडेल. मगाशी खासदार साहेबांनी सोलापूरच्या एअरपोर्टचा विषय मांडल्याबरोबर खूप टाळ्या वाजल्या. काळजी करू नका, त्याचं काम सुरू केलंय, तिथे कार्पेटिंगचं काम चाललंय, त्या ठिकाणी टर्मिनल बिल्डिंगचं काम चाललंय. हे काम पूर्ण झाल्याबरोबर
त्या ठिकाणी विमान उतरवणार आणि सोलापूरकरांना आणि सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना विमान प्रवास हा त्या ठिकाणी निश्चितपणे मिळेल हे आपल्याला मी सांगू इच्छितो. कारण ही जसं मगाशी विखे पाटील साहेबांनी सांगितलं ही नगरी किंवा हा जिल्हा आध्यात्मिक जिल्हा आहे. हा जिल्हा भक्तिभावाने ओतप्रोत जिल्हा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातनं प्रत्येक व्यक्तीला ज्या जिल्ह्यामध्ये जायची इच्छा व्हावी असा सोलापूर जिल्हा आहे आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये चांगल्यात चांगली कनेक्टिव्हिटी असली पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. आज या निमित्ताने खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे काळ बदललेला आहे, भारत बदललेला आहे. मोदीजींनी नव्या भारताची निर्मिती सुरू केली आहे. आपल्याला कल्पना आहे 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिरांचं लोकार्पण होत आहे आणि रामललांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा देखील त्या ठिकाणी होते आहे. हे केवळ मंदिर नाही आहे, हा भारतीय अस्मितेचा हुंकार आहे. 1528 साली बाबराचा सेनापती मीर बाकी यांनी प्रभू श्रीरामांचं मंदिर तोडलं आणि हे मंदिर तोडत असताना त्यांनी तमाम भारतीयांना तमाम हिंदूंना सांगितलं अरे बघा तुमचा राम स्वतःला वाचवू शकत नाही, मी तुमच्या रामाचं मंदिर तोडलं, तुम किस झाड की पत्ती हो, तुम्ही आमचे गुलाम आहात. अशा प्रकारे रामाचं मंदिर तोडून आम्हाला गुलामीचा संदेश त्यावेळी मुघलांनी बाबराने दिला होता. त्यानंतर सातत्याने या ठिकाणी राम मंदिराचा संघर्ष सुरू होता. या देशामध्ये छत्रपती शिवरायांनी एक नवीन आलख जगवला. छत्रपती शिवरायांनी देव देश आणि धर्मासाठी या ठिकाणी लढण्याची एक ऊर्जा आपल्याला दिली आणि त्यातनं हा हिंदू समाज आमचा भारतीय समाज पेटून उठला. त्याच्यामध्ये लढण्याची इच्छा जागृत झाली आणि त्या ठिकाणी आमच्या सामान्य मावळ्यांनी मोगलांना पराजित करणं सुरू केलं. आमच्या राजमाता अहिल्याबाई होळकरांनी तमाम हिंदुस्थानामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमची मंदिरं तोडली होती त्या त्या ठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. आमच्या मनामध्ये तरी देखील एक काटा रुतला होता. आमचं आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या जागी एक कलंकाचा ढाचा उभा आहे जो ढाचा त्या ठिकाणी आम्हाला काट्यासारखा त्या ठिकाणी टोचतो आहे आणि म्हणून 6 डिसेंबर 1992 तो ढाचा खाली आला आणि प्रभू श्रीरामांचं छोटस मंदिर तयार झालं. पण आमचं समाधान नव्हतं कारण आमचा नारा काय होता, आमचा नारा होता रामलला हम आएंगे मंदिर भव्य बनाएंगे, आम्हाला भव्य मंदिर हवं होतं. आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी ते आपलं स्वप्न पूर्ण केलं. 3 वर्षापूर्वी त्या ठिकाणी राम मंदिराचा शिलान्यास झाला आणि आज 22 तारखेला रामलला त्यांच्या हक्काच्या जागेवर त्या ठिकाणी विराजमान होतात. हा केवळ एका मंदिराच्या निर्माणाचा विषय नाही आहे, 500 वर्षाची गुलामगिरी संपते आहे. जी आमची अस्मिता गहाण पडली होती ती आम्हाला परत मिळते आहे. जी आमची अस्मिता त्या ठिकाणी तलवारी खाली तुडवण्यात आली होती ती अस्मिता आम्हाला परत मिळते आहे आणि आता भारत पुन्हा एकदा संपूर्ण जगासमोर सांगतो आहे की आमच्या अस्मितेला जो आघात पोचवेल आमची अस्मिता परत आणण्याची ताकद आणि हिंमत आमच्यामध्ये आहे. बघा आम्ही रामललाचं मंदिर त्याच ठिकाणी तयार करून दाखवलं. पण बंधू भगिनींनो काही लोक याही कार्यक्रमात जायला तयार नाही आहे. या कार्यक्रमालाही काही लोक विरोध करत आहे. हे कोण लोक आहेत? मला काही लोकांनी विचारलं हे का जात नाही,
मी म्हटलं कोणत्या तोंडाने जातील, ज्यांनी रामाला विरोध केला. अरे तेच लोक आहेत 2007 साली सुप्रीम कोर्टामध्ये राम जन्मभूमीच्या खटल्यामध्ये या लोकांनी त्या ठिकाणी एफिडेव्हिट देऊन सांगितलं राम काल्पनिक होते, रामाचा जन्म अयोध्येतच झाला याचा कोणताही पुरावा नाही. हे तेच लोक आहेत की ज्यांनी 2011 साली सुप्रीम कोर्टामध्ये एफिडेव्हिट देऊन सांगितलं की राम सेतू नावाचा कुठला सेतूच अस्तित्वात नाही, राम ही कल्पनाच कल्पना आहे, ती काही वास्तविकता नाही आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जे स्ट्रक्चर आहे ते तोडायला आमची कुठली हरकत नाही, ते स्ट्रक्चर तोडून त्या ठिकाणी बोटी जाण्याकरता मार्ग तयार करा, अशा प्रकारचं एफिडेव्हिट यांनी दिलं होतं. आता ते कोणत्या तोंडाने जातील, त्यांच्या समोर प्रश्न आहे. अरे प्रभू श्रीरामजी तुमसे नजरे मिलाए तो कैसे, हे नजर नाही मिळवू शकत, त्यांना भीती वाटते. रामाने विचारलं बाबा रे माझ्या अस्तित्वावर प्रश्न तू उचललं होतं, आता कशा करता इथे आला, तर काय उत्तर द्यायचं. पण मी त्यांना सांगू इच्छितो काळजी करू नका, प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहे, प्रभू श्रीराम दयाळू आहेत, प्रभू श्रीराम मायाळू आहेत, त्यामुळे तुम्ही गेलात तरी तुम्हाला देखील आशीर्वाद प्रभू श्रीरामांचे त्या ठिकाणी मिळतील, चिंता करू नका. 22 तारखेला तुम्ही देखील त्या ठिकाणी जा, पण हे जाणार नाहीत. काही लोक वेगवेगळ्या ठिकाणी चालले आहेत, कोणी नाशिकला चालले आहेत, कोणी अजून कुठे चालले आहेत, आता जाऊ शकत नाही. पण बंधू भगिनींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, हा नवीन भारत आहे. मोदीजी आज एक असा भारत तयार करतायत की ज्या भारतामध्ये रामराज्याची संकल्पना आहे. आणि रामराज्याची संकल्पना म्हणजे काय, रामराज्याची संकल्पना म्हणजे समाजातला जो शोषित आहे, पीडित आहे, गरीब आहे, जो शेवटचा व्यक्ती आहे, त्या शेवटच्या व्यक्तीचा आवाज हा राजापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्या शेवटच्या व्यक्तीचा विकास झाला पाहिजे, ही रामराज्याची कल्पना आहे. प्रभू श्रीरामांनी अशा प्रकारचं राज्य तयार केलं आणि म्हणून मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही असा भारत तयार करतोय की ज्या भारतामध्ये शेवटच्या माणसाला, गरीबाला, पीडिताला, शोषिताला, दलिताला, या ठिकाणी आमच्या आदिवासींना, आमच्या ओबीसींना, आमच्या सामान्य माणसाला, आमच्या महिलांना त्या ठिकाणी न्याय मिळेल आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल, अशा प्रकारचा भारत हा मोदीजी या ठिकाणी तयार करतायत. आणि मोदीजींच्या याच भारताला अनुरूप या महाराष्ट्रामध्ये आमच्या शिंदेजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या सरकारनं काम सुरू केलं आहे. जनसामान्यांकरता आम्ही काम करतोय, शेतकऱ्यांकरता आम्ही काम करतोय, गरिबांकरता आम्ही काम करतोय. आणि म्हणून बंधू भगिनींनो तुमचा आशीर्वाद महत्वाचा आहे. आता आसन आणि सिंहासन उभवणारे नेते नाहीत, जनतेत जाऊन काम करणारे नेते हेच जनता त्या ठिकाणी डोक्यावर घेणार आहे. आणि म्हणून तुमचा आशीर्वाद मागण्याकरता आलो आहे, आमच्या सचिन करता तुमचा आशीर्वाद, आमच्या करता तुमचा आशीर्वाद, मोदीजींकरता तुमचा आशीर्वाद, आमच्या सगळ्यांना तुमचा आशीर्वाद मिळाला तर तुम्हाला शब्द देतो या महाराष्ट्रामध्ये जनसामान्याच्या जीवनामध्ये आम्ही परिवर्तन करून दाखवू आणि तुमची सेवा करत करत आम्ही आमचं जीवन या ठिकाणी घालवू, एवढा शब्द देतो. आणि पुन्हा एकदा सचिन दादांचं मनापासून अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.